नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी मयूर मंगलदास गांगुरट तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या चॅनलवर। पहिल्या भागात आपण इथे माऊली मंदिर येथे थांबलो होतो। ब्रिटिशांचं आक्रमण, ऊन वारा पाऊस झेलून यामुळे किल्ल्याचे अवशेष मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे। चला तर मग मित्रांनो, या भागात आपण पळसगड बघूया। माहुलेश्वर मंदिरासमोर असलेले हे पाण्याचे तळे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन आपण आता पळसगडाकडे निघालो आहोत, कारण इथूनच पळसगडाकडे जाणारा मार्ग आहे। मित्रांनो, आता आपली वाटचाल पळसगडाकडे, पळसगडाचा मार्ग जो घनदाट जंगलातून जातो आहे। आणि हे बघा, शंभूदुर्ग प्रतिष्ठान ठाणे यांनी ते बोर्ड लावलेला आहे पळसगडाकडे जाणारा मार्ग। चला तर मग या पळसगडाची माहिती घेऊया। सकाळी 8 वाजता ट्रॅकिंगला सुरुवात केली होती। माऊली किल्ला तर झाला, आता आपण पळसगडाच्या दिशेने निघालेले आहोत। आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता गणेश दरवाजा। गणेश दरवाजाकडे जाणारा हा मार्ग आहे मित्रांनो। हा मार्ग गणेश दरवाजाकडे जातो। खरंच पळसगड एक चॅलेंजिंग म्हणजे असं ठीक आहे, खूपच टफ आहे। उन्हाळ्यात जास्त करून आलात तर लिंबू पाणी किंवा ग्लुकॉन डी असं काहीतरी घेऊन या, नाहीतर खूप प्रॉब्लेम होईल तुम्हाला। आणि जर नवीन असाल तर पहिले 2-3 किल्ले चांगली प्रॅक्टिस करा, तरच इथे या। पळसगडावरून तांसा तलावाचे विहंगम दृश्य दिसते। पळसगडावर जाणारी वाट बांबूच्या बनातून जाते। पळसगड का म्हटले जाते हे सांगता येत नाही, मात्र कदाचित येथे पूर्वी पळसाची झाडे विपुल प्रमाणात असल्याची शक्यता नाकारता येत नाही। यालाच गिर्यारोहक छोटा माऊली असंही म्हणतात। मित्रांनो, अर्धा तासाची पायपीट करून फायनली आम्ही या गणेश दरवाजाकडे आलेलो आहोत। पळसगडावरील हा गणेश दरवाजा, माझ्या मागे हा गणेश दरवाजा, हा बघा। तर मित्रांनो, काही वर्षापूर्वीच सह्याद्री प्रतिष्ठानने या गणेश दरवाजा शोधला होता। खूप खडतर असा जा मार्ग आहे, चालताना दम लागतो आणि खूप जंगल आहे, पण काळजी घ्या आणि सावकाश चालत या। तर असा हा गणेश दरवाजा मित्रांनो। हे गणपती बाप्पाचे दगडामध्ये कोरीव असलेली मूर्ती आणि खाली हा गणेश दरवाजा। हा शिलालेख आहे असं म्हणतात, याचं वाचन चालू आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा पळसगड केलेला आहे। खूप खूपच दमचक करणारा किल्ला, अक्षरशः जाम थकलो। मित्रांनो, पळसगडावर येण्याचे कारण असं की गणेश दरवाजा। अलीकडेच याचा शोध सह्याद्री प्रतिष्ठान यांनी लावला। पळसगडावर फक्त आपण गणेश दरवाजा बघू शकतो, बाकी किल्ल्याचे अवशेष मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे। तर मित्रांनो, आता इथेच थांबतो, लवकरच भेटू याच्या तिसऱ्या भागामध्ये। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करून त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा। चला तर मग लवकरच भेटू एका नवीन भागामध्ये।